दमा, बालदमा, जुनाट सर्दी, खोकला, धुळीची ॲलर्जी, औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे, वारंवार शिंका येणे, नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध। तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेदला। 91-75-74-34-54। पत्ता नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। जगात कोरोना संपला नाही तोच झिका व्हायरसने आता डोकेवर काढले आहे। पुण्यात झिका व्हायरसचे 2 रुग्ण आढळून आलेले आहेत। 46 वर्षीय डॉक्टर आणि त्याच्या 13 वर्षीय मुलीमध्ये झिकाची लक्षणे आढळून आलेली आहेत। महाराष्ट्रात ऐन वारीच्या तोंडावर झिका रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे। झिका व्हायरस हा डासांच्या उत्पत्तीमुळे पसरतो, त्याचा धोका जास्त करून महिलांना असतो, त्यातही गरोदर महिलांना, त्यामुळे गरोदर महिलांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगितले आहे। झिका विषाणू जीवघेणा नसला तरी महिलांवर त्याचा मोठा विपरीत परिणाम होतो। सध्याचे हवामान पाहता हे हवामान आजारांच्या वाढीला हातभार लावणार आहे। झिकाची काय आहेत लक्षणे बघूयात। झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा आजार आहे। या आजारात 80% रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत। इतर रुग्णांमध्ये ताप, सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थता जाणवणे, अंगावर पुरळ उठणे अशी लक्षणे असतात। काळजी कशी घ्याल? घरामध्ये साठवलेले पाणी जास्त काळ ठेवू नये, त्याने डास होतात। पाणी उघडे ठेवू नये, या विषाणूचा धोका महिलांसाठी जास्त आहे। झिका विषाणू असलेल्या व्यक्तीला डास चावून दुसऱ्या व्यक्तीला चावला तर त्याला झिकाची लागण होते। घराच्या खिडक्या आणि दरवाजांना जाळी लावा। प्रवास करून आल्यानंतर 2 दिवस ताप राहिल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या, गरम पाणी प्या। काय झालं होतं त्या रुग्णांबाबत? तर ताप आणि अंगावर लाल चट्टे असल्याची लक्षणे दिसून आल्यामुळे डॉक्टरांनी स्वतःच्या रक्ताचे नमुने 18 जून रोजी तपासणीसाठी पाठवले होते। रिपोर्ट 20 जून रोजी आल्यानंतर त्यांना झिका व्हायरसचा संसर्ग झाल्याचे समजले। डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज, विटा।